विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी भाजप सावरकर अपमानाचा मुद्दा पुढे करण्याची शक्यता आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरे कसे असा प्रचार केला जाण्याची शक्यता आहे. सर, मैं आपका नौकर रहना चाहता हूं. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है, तो इसको आप पढ़ लीजिए, देख लीजिए. अगर फडणवीस जी देखना चाहते हैं इसको, वो भी देख लें. तो मैं तो इसमें बहुत क्लियर हूं, सावरकर जी ने अंग्रेजों की मदद की. राहुल गांधी स्वातंत्र्य वीर सावरकरांवर वारंवार टीका करतात. राहुल गांधींच्या सावरकर विरोधाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत केला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींचा सावरकर विरोध उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी वापरण्याची रणनीती आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. पक्षविरहित असलेल्या सावरकर प्रेमींची मतं मिळवणं आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची कोंडी करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. महाविकास आघाडी संविधान बचावचा मुद्दा हाती घेणार आहे. हा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांचा अपमानाचा मुद्दा भाजप पुढे करण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करता आपण? हे होऊ शकत नाही. हा मुद्दा काही निवडणुकीचा राहू शकत नाही. आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून मतं घेऊ, आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करून मतं घेऊ. डबल इंजिनच या महाराष्ट्राचं भलं करू शकतं. सावरकर मुद्द्यासह इतर अनेक मुद्द्यांवर विरोधकांना जाब विचारणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. प्रत्येक सगळ्या विषयावर सावरकरांची तर भूमिका पहिल्यापासूनची आहे, ती काही नव्यानं भूमिका आहे अशातला विषय नाही. पण जी काही भूमिका आमची असेल ती भूमिका आम्ही ठोसपणे आता मांडू. जिथं कुठं काही खोट्या पद्धतीनं अपप्रचार केला जातोय तिथं आम्ही खऱ्यानं उत्तर देऊ आणि आता आम्ही ताकदीनं देतोय. राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, त्याच राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरे आघाडी कशी करतात असा प्रश्न सत्ताधारी भाजपचा आहे. भाजप नाही तर आम्हीच सावरकर प्रेमी असल्याचा दावा उद्धव ठाकरे करतात. लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरला नाही. महाराष्ट्रात तर जय श्रीराम घोषणेचा काहीच फायदा दिसला नाही. त्याचप्रमाणे सावरकर प्रेमाचा हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजय अडसूळसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.